कैलासवासी डॉक्टर रतनलालजी डागा यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर विद्या डागा यांनी जुनी सांगवी इथं वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं आहे. समाजामध्ये जगत असताना आपणही समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूनं डॉक्टर विद्या डागा यांनी या शिबिराचं आयोजन केलंय. समाजामध्ये जगत असताना आपणही समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूने डॉक्टर विद्या डागा यांनी पुण्यामध्ये वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं आहे. या शिबिरामध्ये बोनाईन सिटी तपासणी केली गेली, म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती कॅल्शियम आहे याचं चेकअप नागरिकांनी यावेळी करून घेतलंय. ही तपासणी इतर ठिकाणी 1000 रुपयांमध्ये होते, तर या शिबिरामध्ये फक्त 100 रुपयांमध्ये ही तपासणी करण्यात आली आहे. आणि डॉक्टर विद्या डागा ही माझी वहिनी आहे. माझा भाऊ डॉक्टर रतन डागा ह्यांच्या 5व्या स्मृती प्रत्यर्थ तिने जो हा कॅम्प आयोजित केलेला आहे तो कॅम्प सर्वांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि अभिनंदनीय आहे. कारण काही ना काही समाजाचं आपण ऋण देत जावं आणि समाजाची सेवा करावी ही भावना माझ्या भावामध्येही खूप मोठ्या प्रमाणात होती आणि माझ्या बहिणीमध्ये पण आहे. तसेच पूर्ण शरीराची तपासणी फुल बॉडी स्कॅनिंग सुद्धा या शिबिरामध्ये करण्यात आलंय. या तपासणीसाठी बाहेर 5000 रुपये खर्च येतो, तर शिबिरामध्ये ही तपासणी केवळ 500 रुपयांमध्ये करण्यात आली आहे. आणि या शिबिरामधून गोळा झालेला निधी हा अंध लोकांना दान करण्यात येईल अशी माहिती डॉक्टर विद्या डागा यांनी यावेळी दिली आहे. नमस्ते, मी डॉक्टर डागा, डॉक्टर विद्या डागा. माझे मिस्टर कैलासवासी डॉक्टर रतनलालजी डागा यांना आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी ह्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले आहे. सांगवी, जुनी सांगवी भगिनी निविता बँकेसमोर माझं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी बोन डेन्सिटीचा कॅम्प, म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती कॅल्शियम आहे ह्या बोन डेन्सिटीचा कॅम्प, जो बाहेर 1000 रुपयात होतो तो आपण 100 रुपयात ठेवलेला आहे. आणि ते 100 रुपयेसुद्धा मी अंध लोकांना डोनेट करणार आहे, म्हणजे सगळ्या लोकांकडनं अंध शाळेला ते पैसे दिले जाणार आहेत, त्याचा आशीर्वाद सगळ्यांना मिळणार आहे. दुसरी गोष्ट, पूर्ण शरीराची तपासणी फुल बॉडी स्कॅनिंग, की ज्याला बाहेर 5000 रुपये खर्च येतो माझ्या हॉस्पिटलला मी ती फक्त 500 रुपयात करते, ती तपासणी पण आजच्या 1 दिवसासाठी फक्त 200 रुपयात करणार आहे. आणि ते पैसे पण मी अंधशाळेला डोनेट करणार आहे. आपलं हेल्थ इज वेल्थ हे बघा, जोपर्यंत आपण आरशात बघतो तोपर्यंत आपल्याला बाहेर स्वरूप मिळतं, पण इंटरनली आपले ऑर्गन्स कसे आहेत, काय आहेत, ही माहिती जर आपण जाणून घेतली तर त्यातली टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आणि आपलं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी जर आपण उपयोग केला तर आपण निश्चितपणे जीवनामध्ये आनंदी राहू शकतो. ह्यासाठी हा प्रयास मी केलेला आहे. तर याचा लाभ बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, अजूनही काही लोकं घेतील. आणि मी माझ्या इथे सेंटरमध्ये जे की बेड थेरपी मी सुरू केलेली आहे, की जी आतापर्यंत आम्ही 96,000 लोकांना फ्री दिलेली आहे, ती बेड थेरपी पण आपल्याकडे चालू आहे. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.